शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुनश स्वागत आणि पाहूया शिरोळ येथील एक दुःखद बातमीपत्र छत्रपती ताराणी आघाडीचे संस्थापक प्रसाद धर्माधिकारी यांचे दुःखद निधन शिरोळ तालुक्यात पसरली शोककळा शिरोळ येथील छत्रपती ताराणी आघाडीचे संस्थापक व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद गणपतराव धर्माधिकारी वयवर्ष बावन यांचे दुःखद निधन झाले आहे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती लढ्यात ते अग्रभागी होते सिनेनाट्य कलाकार तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय होता त्यांच्या निधनाने शहरावर तसेच शिरो तालुक्यावर शोककळा पसरली आहे धर्माधिकारी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर मिरजेच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले बहीण असा परिवार आहे येथील नगरसेविका जयश्री धर्माधिकारी यांचे ते पती होत गरीब व दुर्लक्षित घटकांना केंद्रबिंदू मानून काम करणारे प्रसाद धर्माधिकारी नावाचे हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई असो अथवा त्यांना शासकीय न्यायासाठी आंदोलन असो स्वतःचा वेळ देऊन सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणारे युवा नेतृत्व धर्माधिकारी हे सर्व दूर परिचित होते विशेषतः निराधार वंचित शेतमजूर विधवा वयोवृद्ध पेन्शनधारक यांच्या प्रश्नासाठी तर स्वतः प्रसाद धर्माधिकारी व त्यांच्या पत्नी नगरसेविका जयश्री धर्माधिकारी यांनी खूप मोठे कार्य केले आहे प्रत्येक सामाजिक कार्यात पत्नी जयश्री धर्माधिकारी यांना संधी देत राजकीय प्रवाहात आणण्याचे काम प्रसाद धर्माधिकारी यांनी केले होते त्यामुळेच या धर्माधिकारी परिवाराने गेली पंचवीस वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका राजकारणामध्ये आपले स्वकर्तृत्व आणि अस्तित्व निर्माण केले आहे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अजीव सभासद ॲक्टिव्ह ग्रुपचे अध्यक्ष सराफ असोसिएनचे नेते यासह चित्रपट नाट्य तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे चित्रपट नाट्य फिल्म यामध्ये आमच्यासोबत सहभाग घेत काम केले खैंदुळ या विश्वविक्रमी नाट्य प्रयोगाला तर प्रसाद यांची अनमोल साथ मिळाली होती असे ज्येष्ठ पत्रकार शिरोळ येथील दगडोमाने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्यांना प्रसाद धर्माधिकारी यांनी मोठेच धारेवर धरले होते पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी स्वतःच्या वाहनावर जनजागृतीचे स्टिकर लावून नदी प्रदूषण चळवळीत होते पशुपक्षी प्राणी यांच्यातील अबोलसंवाद ते सहज ओळखून प्राण्यामधील आवाज व स्पर्श ज्ञानाच्या हालचाली याबाबत मित्रपरिवारांना माहिती देत होते धर्माधिकारी यांनी आपल्या स्वभाव गुणातून अनेक माणसे मिळवली मित्रपरिवार जोडला त्यांच्या जाण्यामुळे सर्व मंडळांना तर दुःख झाले पण कला व निसर्गप्रेमी वेळ असणारा हा अवलिया अचाने निघून गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे शानदार न्यूजसाठी शिरोळहून प्रतिनिधी हुसेन शेख